एक एक रिप्रेजेंटेटिव येणं गरजेचं राहील. ट्वेल्थ मॅन मी समीरजी चौगुले साहेब यांचं लक्ष वेधेन. समीरजी चौगुले साहेब या. धनवी निलेपन अलिबाग चे संघ मालक मी समीरजी चौगुले साहेब आपल्याला लक्ष वेधतोय की या व्यासपीठावरती आपला यथोचित मानसन्मान आम्ही करतो आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. आघाडीची जोडी कृष्णा आणि आसिफ शेख अर्थात आसिफ खान आणि कृष्णा अर्थात येत असताना पाहायला मिळतात. बंटी या नावाने या मुंबऱ्याच्या खेळाडूला नेहमीच एक प्रसिद्धी मिळाली आणि सातत्यपूर्ण एक चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असताना आपण बसावत लागतो. स्ट्राईक इनला आसिफ, नॉन स्ट्राईकला कृष्णा पाहायला मिळतोय. पहिले षटक हेमंत शिंदे अर्थात जम्बो यांच्या अति सुपूर्द करण्यात आलाय. सातत्यपूर्ण एक चांगला परफॉर्मन्स केएसके मधून ज्यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपण पाहतोय नवे नवे, तर सातत्यपूर्ण परफॉर्मन्स खुल्या गटामधून देखील 40+ क्रिकेटमध्ये ही नेहमीच पाहायला मिळतो. ते जम्बो गोलंदाजी मार्कवरती हेमंत शिंदे यांना आपण पाहतोय. रायचा मोर द विकेटने गोलंदाजी मार्कवरती, तर आसिफ स्ट्राईक इनवरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक इन मध्ये कृष्णा, पंचांचा इशारा येतोय. मॅच ला होईल प्रारंभ. हेमंत शिंदे पहिला बॉल राईट समोर विकेट ने स्लिप तैनात करण्यात आलाय. पहिला बॉल उजव्या एसटीच्या बाहेर, गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. अवांतरने सुरुवात झाली आहे या सत्राची. व्हाईट बॉलने इथे सुरुवात होत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल असावा, अनेक वेळा म्हणतो ना आपण की व्हाईट असावा परंतु व्हाईट नसावा. हा बॉल आतमध्ये वळण घेणारा, काही चेंडू बाहेरच्या दिशेने तर काही चेंडू आतमध्ये येणारे राहिले आहेत. यावेळेला आतली कट घेत असताना घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव फलकावरती धाव येत असताना पाहायला मिळेल. ती एक एकेरीने सुरुवात झाली आहे या मॅचची. बंटी स्ट्राईक इनवरती आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून खुल्या गटामध्ये एसपी टीमकडून देखील अनेक वर्ष चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. बुमरा क्रिकेटमध्येही चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स सातत्यपूर्ण आपण नेहमीच पाहिलाय. तो आसिफ हा बॉल वळण घेणारा, त्याच वेळेला बॅकअप द लेंग टाकला होता. काहीशी विविधतेने नटलेली गोलंदाजी करण्यामध्ये जम्बो यांना महारत आहे आणि तीच इथे त्यात दाटणीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा बॉल वळण घेणारा पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने. एक चेंडू आतमध्ये येतो तर एक बॉल बाहेरच्या दिशेने निघणारा राहिला आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक विविधतेने नटलेली गोलंदाजी करत असताना आपण हेमंत शिंदे यांना पाहतोय. हा बॉल अबांत स्वरूपाचा आलाय. संघाची धावसंख्या वाईटने पुढे सरकत असताना तीन धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला खोलवर टप्प्याचा अगदी समोरच्या दिशेने हलक्या हाताने स्टीअर केला होता. उमापुरीतील काही असे मोजकेच खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे नेहमीच आपण एखादा स्ट्रोक गेल्यानंतर धावा त्यांच्याकडून कदापि अर्जित करू शकत नाही. त्यापैकी एक ग्लेनला आपण पाहतोय. राहुल जोगाडी असेल, त्याच वेळेला आपण रोहित नार्वेकर असेल, या चपळतेचे खेळाडू नेहमीच पाहायला मिळाले आहेत आणि त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये ग्लेनला पाहायला मिळते. गेले अनेक वर्ष त्याच फिटनेसने तो मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळाला.
कृष्णा स्ट्राइक इनवरती या वेळेला पाहायला मिळतील, एक वेगळी पद्धत जी बॅट पकडण्याची त्याची एक वेगळी ग्रीप राहिली आहे आणि एक वेगळा टान्स त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, उंची जास्त लांबी तितकीशी आहे का, क्षेत्रक्षक डाउंडी बॉल आलाय, टिपला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, फर्स्ट विकेट गॉन, खेळाडू कृष्णा बाद. हेमंत शिंदे जम्बो यांच्या या षटकामधील चार चेंडूंमध्ये आपण जास्तीच्या धावा गोळा करण्याच्या प्रयत्नामध्ये कृष्णा बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतताना असताना पाहायला मिळाले. मोहा आवर्ताला आला नाही मोठा स्ट्रोक खेळण्याचा आणि अशा परिस्थितीमध्ये ते बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळाले. चार धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद झालाय. डिबॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती सचिन यांना बॅटिंगसाठी येत असताना आपण पाहतोय. हेमंत शिंदे सध्याच्या घडीचं आपण पाहिलं ना तर ग्रामीण क्रिकेटमध्येही चांगल्या रीतीचा हातखंडा यांचा राहिला आहे. किंबहुना युवा खेळाडूंना हाताशी घेत असताना आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न नेहमीच ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि नेहमीच युवा खेळाडूंना मार्गदर्शन योग्यरित्या करत असताना आपणही क्रिकेट चांगल्या रीतीने खेळत असताना पाहायला मिळतात. हेमंत शिंदे विकेट प्राप्त केली आहे. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू उसळी घेणारा यष्टी रक्षकाचा वेध घेतो, डॉट बॉल आलाय, काही चेंडू बॅकअप दिलेन, काही चेंडू फुलर लेन आणि त्याच वेळेला वळण घेणारे चेंडू मात्र पाहायला मिळाले हेमंत शिंदे यांचे. पहिले षटक मात्र प्रगतीपदावरती असताना केवळ चार धावा आल्यात, एक खेळाडू बाद. पुढचा बॉल इथे बाहेरच्या दिशेने निघतोय, अभांतर चेंडू आहे, व्हाईट बॉल. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या पाच धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पावप्लेच्या या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये जास्तीच्या धावा गोळा करणं हे गरजेचं होतं. एक चांगली सुरुवात ज्याला आपण नेहमी म्हणतो ना, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला, बॅटची आतली कड याची रक्षकाकडून चुकी झाली आहे, जीवदान प्राप्त झालाय ते सचिनला. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला, पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या पाच खेळाडू बाद झालेत एक. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात प्राप्त करायला हवी होती ती मात्र प्राप्त झालेली नाहीये. धावा केवळ आणि केवळ पाच खर्च केल्यात हेमंत शिंदे अर्थात जम्बोने. अचूकतेने गोलंदाजी करत असताना ते पाहायला मिळाले. वळण घेणारे त्यांचे चेंडू इथे फलंदाजांना भ्रमामध्ये टाकणारेही राहिलेत. अनेक वर्षाचे दांडगा अनुभव या खेळाडूंच्या पाठीमागे जरूर आहे, परंतु आज एक चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल. आपण नेहमी म्हणतो ना की यशस्वी होण्यासाठी नेहमीच आत्मविश्वास आवश्यक असतो, परंतु आत्मविश्वासासाठी तयारीही तितकीशी चांगली असावी लागते. रबर बॉल क्रिकेटमध्ये येत असताना आपली तयारी किती चांगली आहे या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतात. दुसरे षटक गोलंदाजी मार्क वरती सुरेंद्र ठाकरे यांना पाचारण करण्यात आलंय. एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपण्यात आला होता. पहिला विकेट प्राप्त होण्यामध्येही त्यांचा एक मोलाचा हातभार आणि एक वाटा राहिला. तर सुरेंद्र ठाकरे यांना गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतात. बंटी ऑन स्ट्राईक, थोडा जास्तीचा वेळ खर्च करू नका, लक्ष वेधतोय मी कारण इथून अजूनही तीन सामने बाकी आहेत. अक्षय देवळेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षयजी, लारा आणि बुमरो, रवी आणि महेश चेंदवनकर या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून अक्षय चेंदवनकर अक्षय साहेब आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. अक्षयजी देवळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्याचबरोबरीने ओव्हर 40 क्रिकेटमध्ये सध्याच्या घडला ज्यांच्या नावाचा दबदबा आहे असे समीरजी चौगुले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. धनवीन अलिबाग एक ब्रँड झाला आहे आणि त्याचबरोबर गोपी इलेव्हनचे देखील या ठिकाणी मारुती कवलदार साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. बाळाने वेगवान गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे आपल्या फिटनेसच्या जोरावरती सातत्यपूर्ण एक चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सुरेंद्रला अर्थात बाळा या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पहिले दोन चेंडू हे त्याचे राहिले आहेत.
प्रयत्न करावे लागतील. इथे बंटीला देखील मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. अनेक वेळा आपण म्हणतो ना, जो डर गया वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. हा बॉल बॅकअप द लेन ऑन साइडला खेळण्यात आलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दावा प्राप्त होतील त्या दोन संघाची. धावसंख्या दोन ने वधारेल, जाऊन पोहोचते एकंदरीत 7 धावा धावफलका भरती आहेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड, 7 धावा धावफलका भरती. संयमाने खेळ केला जातोय, परंतु क्षणाक्षणाला एखादा मोठा फटका ही प्रत्येक षटकामध्ये येणं तितकंसं गरजेचं राहील, कारण एक मोठं धावसंख्या उभी करणं ही तितकीशी गरजेचं राहणार आहे. पुढचा बॉल, बाळाचा हा चेंडू, बाची टॉपेज घेतली, पुल करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4, चेंडू सीमारेषा पार, चौकार. हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅकफुटला आलाय आणि हाफ आर्म पुल करत असताना ऑन साइडला धाडलं. बंटीच्या बॅट मधून निघणारा हा चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 4 ने वधारत असताना 9 धावा धापल 11 धावा धावफलका भरती आहेत. पुढचा बॉल, सुरेंद्र यांचा समोरच्या दिशेने मिस टायमिंग. संतोष सक्सेना डीप मधून चेंडू भरती येत आहेत. एक धाव तर निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे, परंतु इथे काय घडत आहे, हलगर्जीपणा दाखवण्यात आला. आणि याचंच कारण की काय, जिथे एक होती तिथे दोन आल्या, दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करण्यात आलंय. 3 धावा येत असताना पाहायला मिळतात. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 40+ खेळाडू देखील एक फिटनेसच्या जोरावरती आजही चांगल्या धाटणीचं क्रिकेट खेळू शकतात हे मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं जात आहे. धावा प्राप्त झाल्या 3, संघाची धावसंख्या 3 ने वधारेल. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावरती आहेत. षट क्रमांक प्रगतीपथावरती असताना दुसरं सचिन आणि बंटी. संतोष सक्सेना यांना आपण पाहिलं, काही अंशी चुकी झाली आणि त्याचाच रूपांतर तिहेरी धावसंख्येमध्ये झालंय. हा बॉल वेगाने टाकला होता, बॅकफुटला ढकललं. सचिनला डॉमिनेट करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. एक्सलंट लेंथ ऑफ लाईन मध्ये गोलंदाजी केली ती बाळाने. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या दुसऱ्या षटकाचा एकंदरीत आपण पाहिलं तर धावा आल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये 9. अजय सर, हा गोलंदाज जो गोलंदाजी करत होता, खास ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी मुंबई ते गोंदिया 950 किलोमीटरचं अंतर कापून सकाळी ट्रेनने मुंबईत दाखल झालेला आहे बाळा ठाकरे. गोंदिया एक्सप्रेस खास या क्रीडा स्पर्धेसाठी आलेले आहेत. आणि निश्चितच पहिल्या षटकामध्ये त्यांनी करून दाखवलं की मी इतका दूरवरचा प्रवास का करून इथे या मुंबापुरीमध्ये आलोय. सुरेंद्र अर्थात बाळा ठाकरेने करून दाखवलं. गोंदियाचा एक जलद गती गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सुरुवातीच्या रबर बॉलचं क्रिकेट ना अशा पद्धतीचं व्हायचं की ते केवळ आणि केवळ मुंबापुरीसाठी राहायचं. मी थोडीशी विनंती करेन, पुन्हा एकदा थोडी घाई करा. सुरुवातीच्या कालखंडाचा क्रिकेटचा विचार केला तर रबर बॉलचं क्रिकेट हे केवळ आणि केवळ मुंबापुरीच्या खेळाडूंसाठीच मर्यादित होतं असंच वाटायचं, परंतु तदनंतर क्रिकेटला कलाटणी आली, बदलत गेलं. मॅचलेस फाउंडेशनने रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या. तिथून आपण पाहिलं तर रबर बॉल क्रिकेट आज संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर खेळलं जातं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून खेळाडू येत असताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर बंदिस्त मैदानावरती क्रिकेट जे काय पाहायला मिळायचं ते मुंबापुरीचं बंदिस्त क्रिकेट आता मात्र वधारात जाऊन मोठमोठ्या खुल्या मैदानांवरती देखील पाहायला मिळत आहे. एक वेगळा पाइंडा येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रथमच 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून 16-16 षटकांचेही सामने मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहेत. परंतु या स्पर्धेने आपला एक वेगळाच मापदंड तयार केला आहे. या क्रीडानगरीमध्ये बॅटिंग करणाऱ्या प्रत्येक पावप्ले घेण्यात आलाय, बॅटिंग पावप्ले घेण्यात आलाय या षटकाच्या दरम्यान. अर्थात या खेळपट्टीवरती खेळत असताना फलंदाजाला कोणत्याही पद्धतीचे प्रकारचे शूज न परिधान करता बॅटिंग करावी लागते. अशा पद्धतीचं क्रीडांगण एकमेव आहे. त्याच वेळेला 6-6 षटकांचे सामने, 6-6 षटकांचे सामने जी स्पर्धा खेळवते गेले 4 वर्ष आणि या 5व्याही पर्वामध्ये ज्या स्पर्धेने आपला विक्रम आपला प्रस्थापित केलाय अशा स्पर्धेमध्ये आपण आहोत. मी लक्ष भेदेन बॅटिंगसाठी येणाऱ्या पुढील खेळाडूंचं.
कि आपण बॅटिंग साठी येत असताना सॉक्स परिधान करून आपण खेळपट्टीवरती आलात तरी देखील चालेल। थोडी घाई करा। गोलंदाज मनोज याला पाचारण करण्यात येत असताना पाहायला मिळेल। वेळ जास्तीचा खर्च करण्यात येतोय क्षेत्ररक्षण करणारी टीम। मी लक्ष वेधेन जास्तीचा वेळ आपण खर्च करताय। तीन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावरती धावा केवळ आणि केवळ दोन षटकांच्या समाप्तीनंतर जिथे 14 पाहायला मिळतात 7 धावगतीने मनोजला पाचारण करण्यात आलंय। पुढचा बॉल डावी एशी सोडून जाणारा वेगाने टाकला होता यशी रक्षक अगदी यष्टांना खेटून उभा आहे। व्हाईट बॉल त्यावरती प्लस एक रन अशा धावा प्राप्त होतील त्या दोन। 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 16 रन्स ऑन दी बोर्ड। क्षेत्ररक्षक ज्या वेळेला आपण पाहतो ना की एक मध्य जिथे या क्रीडांगणाच्या अगदी मधोमध असणारा एक वॉकिंग ट्रॅक आहे आणि त्याच्या आतमध्ये ज्या वेळेला खेळाडू असतात ना एक पावरफुल मध्ये फलंदाजांना एक मुभा असते की मोठा स्ट्रोक ते खेळू शकतात। इथे त्या तरी तिथे प्रयत्न बंटीचे पाहायला मिळालेत। पहिला बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय तो मनोजचा। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल रायच्या मोरदी विकेटने। यावेळेला वळण घेणार हा चेंडू समोरच्या दिशेने फ्लॅट पॅरेलल स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर मॅग्निफिसन बॅटिंग चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार। षटकाराला संघाची धावसंख्या 6 वधारत असताना जाऊन पोहोचेल ती 22 धावा धावफलकावरती आहेत। वाट पाहिली चेंडूची आणि तदनंतर वाट लावली बॅकफुटला आले अखू टप्प्याचा चेंडू स्लोअर वर होता आणि समोरच्या दिशेने आतापर्यंत जसे असता सडे सडे तोड उत्तर इथे दिले गोलंदाज मनोजने। खेळाडू क्रमांक बाद होत असताना पाहायला मिळतोय तो अर्थातच दुसरा। पराभवाने माणूस कदापि संपत नसतो प्रयत्न सोडतो ना तो संपतो। प्रयत्न सोडले नाही आहेत मनोजने चांगल्या रीतीची गोलंदाजी केली। नितीन जंगम व नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात। 40+ क्रिकेट सध्याच्या घडीला ज्यांनी लिलया गाजवलं बांद्राचं क्रिकेट चांगल्या रीतीने खेळत असताना ज्यांना आपण पाहतो। चिता कॅम्पची स्पर्धा मला आठवते की जिथे एक बॉल 5 आवश्यकता असताना षटकार देखील या वर्षीच्या हंगामामध्ये नितीन जंगम यांच्या बॅटमधून देखील येत असताना पाहायला मिळाला। अर्थात ते नितीन जंगम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतील। पुढचा बॉल मनोज डावी एशी सोडून जाणारा वेगाने टाकण्याचा प्रयत्न यावेळेला करण्यात आला होता। व्हाईट बॉल भरत लोहार त्याच वेळेला आपण सचिन कदम यासारखे खेळाडू या संघाच्या दरम्यान संतोष सक्सेना देखील पाहतोय ग्लेनला आपण पाहतोय। हा चेंडू इथे ऑन साइडला खेळण्यात आलाय शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक येत असताना पाहायला मिळेल। जिथे धाव मात्र प्राप्त होणार नाही या डॉट बॉल आलाय। साजिद लालाला देखील आपण या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहतोय। चांगली संघ बांधणी आपल्या संघाचा चांगला फौज फाटा इथे सुसज्जित करण्यात आलाय। हाफ फ्रॅकरा कट केलाय चेंडू मात्र स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये सरळ रावलत असताना धावा मिळतील या फटक्यावरती त्याच्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। चौकाराला संघाच्या धावसंख्या 4 वधारत असताना जाऊन पोहोचेल 27 धावा धावफलकावरती आहेत।
पावप्लेच्या षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकार देखील पाहायला मिळालाय, अर्थात धावा आल्या. पुढचा बॉल यावेळेला चेंडू देखील ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय. चेंडू पुन्हा एकदा सरट्रॉल होणार. नितीन जंगम यांच्या बॅटमधून ब्रँडेड चौक चौकार. नितीन जंगम मैदानाच्या आतमध्ये आल्या आणि आल्या आल्या त्यांनी स्वतःशी सांगितलं असेल की भुला के डर कुछ अलग कर. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे, तीन षटकांचा केस संपुष्टात आला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, धाव फलकावरती, धाव 31. तर सन्मान करत आहोत या ठिकाणी अलिबागचे नामवंत उद्योजक आणि ओव्हर 40 मधील एक मातब्बर संघ धनवीन अलिबागचे सर्वे सर्वा. या ठिकाणी समीर चौगुले साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेत खास अलिबागवरून, त्यांचाही या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. महेश चेंदवनकर म्हणजेच बुमरो आणि रवी चेंदवनकर म्हणजेच लारा, लारा आणि बुमरो या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून सन्मान केला जातोय धनवीन अलिबाग या संघाचे. धनवीन अलिबाग ओव्हर 40 क्रिकेटमधील एक मातब्बर संघ, ज्या संघाला आपण मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहतो ते धनवीन अलिबागचे सर्वे सर्वा समीरजी चौगुले साहेब खास अलिबागवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान दोन्ही बंधूंच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. रवी चेंदवनकर महेश चेंदवनकर सन्मानित करतायत समीर चौगुले अर्थातच धनवीन अलिबाग. लोअर फुटत बॉल, मोहन राव यांचं स्वागत केलंय या चौकारानं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना या षटकातील पहिल्या बॉलवरती ठोकलाय तो चौकार. सचिनच्या बॅटमधून एक क्रॉस बॅडेड लोअर फुटत बॉलवरती येणार हा चौकार पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 35 जामा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जस्ट थोडस थांबवतो प्लीज त्या ठिकाणी. ज्येष्ठ शिवसैनिक कट्टर शिवसैनिक बादशाह भाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी विशेष सन्मान. अडामासाचे शिवसैनिक कट्टर कट्टर आणि कट्टर असे नक्कीच आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांच्या अगदी निकटचे सहकारी देखील बादशाहबाई यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. ओ टू कॉम्बॉक्स चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. पुढचा बॉल यावेळेला देखील क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी व्हाईट बॉल घोषित करण्यात आलाय. व्हाईट प्लस वन अशा धाबा प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने 37 धाबा धाव फलकावरती आहे. धावसंख्या जास्तीची बनू शकते या मॅच मध्ये, कारण आपण पाहतोय ना चौथं षटक प्रगतीपदावरती असताना 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. सिक्सर सुप्रीमोचा चेंडूवरती धावा आल्यात. हा स्ट्रोक अगदी फुलर लाईनचा बॉल ऑन साइडला केला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र एक निश्चित आले, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. नितीन जंगम वेगाने दुहेरी धाव देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. दोन संघाच्या धावसंख्या दोनने वधारेल जाऊन पोचतीय ते 39 धावा धाव फलकावरती आहेत. तरी 9 रन्स ऑन दी बोर्ड, दोन खेळाडू बाद झालेत. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण मोहन राव यांना पाहतोय. चौथ्या षटकाच्या दरम्यान त्यांना पाचारण करण्यात आलंय. पुढचा बॉल घेऊन यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू चॉप केला उजव्या शिशा बाहेर. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याआधी चेंडू दुहेरी धाव घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतात पुनश्च दोन दुहेरीच्या मदतीने 41 धावा धाव फलकावरती आहे. धावसंख्येचा आलेख थांबता थांबत नाही, या धावसंख्या वाढत चालली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इथून एखादी विकेट प्राप्त करणं किंबहुना कोंडी फोडावी लागेल. जर इथून विकेट प्राप्त केला तर धावसंख्येवरती लगाम लगावला जाऊ शकतो. धाव फलकावरती धावा जिथे 41 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नरेपाक स्पोर्ट्स क्लब व रवी चेन्नबनकर महेश चेन्नबनकर या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली, आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेली स्पर्धा, महाराष्ट्रातले पावसाळी क्रिकेटचे असे दोन बंधूच आयोजक पाहायला मिळतात की ज्यांच्या माध्यमातून आपल्या आईच्या आणि पित्याच्या नावाने स्पर्धा आयोजित करण्यात येते. आणि त्यापैकी एकमात्र आयोजन या मुंबापुरीचं मानाची स्पर्धा म्हणून पावसाळी रबरबॉल क्रिकेटमधून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, ज्या स्पर्धेमधून पावसाळी क्रिकेटला सुरुवात होते
आणि ती स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल मोहन राव यांचा चेंडू बाकफुटला येत असताना कट केला सचिन कदम, त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतात. धाव पुन्हा एकदा प्राप्त होत असताना पाहायला मिळेल ती एक आणि एक वर्ष दांडगा चांगल्या रीतीचा क्रिकेट खेळत असताना आज तागायत आउटफील्डमध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सचिन कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला देखील चॉप केला, खोलवा टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर पाहायला मिळाला होता. निलय जंगम साठी टाकण्यात आलेला हा चेंडू जिथे हलक्या हाताने स्टिअर केलं होतं. निलय जंगम नितीन जंगम यांना जर का आपण पाहिलं ना तर ज्या बांद्राला ज्या विभागाला ते बिलॉंग करतात तिथून श्रेयस कदम आणि याला पण येत असताना पाहायला मिळतं. पुढचा बॉल लोअर फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बाटच्या पड्ड्यामध्ये रडार मध्ये चेंडू येत नाहीये. धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल ती एक, बाईटच्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते एक. एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर, चार षटकांचा खेळ संपुष्टात आला. चार षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगला रन रेट मेंटेन करण्यात आलाय. 44 धावा 11 धाव गतीने येत असताना पाहायला मिळतात. दोन खेळाडू बाद 44 धावा बॅटिंग करत असताना प्रथम आपण पाहतोय ते कनक इलेव्हन भांडूप. पहिल्या षटकामध्ये केलेली चांगली कामगिरी आणि याच्याच जोरावरती पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय ते सुरेंद्र अर्थात बाळा यांना. गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतील. 40+ एक चांगला खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला ना तर सुरेंद्र यांच्या तर केवळ आणि केवळ 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतील अर्थात या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. 11 धावगती मेंटेन केली आहे. दोन्ही बॅटर्सने एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे आणि इथे ही कोंडी फोडावी लागणार आहे. पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना पुन्हा एकदा कट केला सचिन कदम, चेंडूचा पाठलाग कर देईल. जिथे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एक ट्रॅव्हल होत असताना पुन्हा एकदा एकेरी धाव इथे प्राप्त होईल. संघाची धाव संख्या 45 धावा धाव फलकावरती आहेत. जरी मोठा फटका आला नाही ना तरी देखील स्कोर कार्ड चालू ठेवणं, एकेरी दुहेरी धावा घेणं आणि याच गोष्टी फार महत्वाच्या राहिल्या आहेत आणि त्या करत असताना दोन्ही बॅटर्स पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालेत. फिटनेसच्या जोरावरती चपळतेने या धावा अर्जित करण्याचा प्रयत्न सचिन आणि नितीन जंगम यांचा पाहायला मिळाला. धाव प्राप्त होईल पुन्हा एकदा एक. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. संघाच्या धावसंख्या एकाने पुढे 46 धावा धाव फलकावरती आहेत. 46 रन्स ऑन दी बोर्ड. बाळा पुढचा बॉल घेऊन तोच जो गणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो इथे बॅकफुटला येत असताना ऑन साइडला पुल केलाय, चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. सचिन बॅकफुटला स्ट्रॉंग आहेत, निष्णात आहेत बॅकफुटला आल्यानंतर चांगल्या रीतीचे शोक खेळण्यासाठी आणि त्याच रीतीची बॅटिंग इथे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 50 धावा धाव फलकावरती लगावला जात, 51 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना कनक इलेव्हन भांडूप या टीमचं अर्धशतक धाव फलकावरती लगावण्यात आलंय. शोक मेकर हा खेळाडू चांगल्या रीतीची बॅटिंग केली आहे. हा बॉल इथे नो बॉल आहे आणि त्यावरती घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. धाव प्राप्त होईल ती एक अर्थात गोलंदाजाला दंडित करण्यात येते. नो बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. नो प्लस वन अशा धावा आल्यात त्या 2 53 धावा धाव फलकावरती आहेत. उघडा डोळे पाहणी पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती धावा जास्तीच्या गोळा केल्या जातील का? सचिन चांगल्या रीतीने बॅटिंग करत आहेत. सध्या दगडीला आपण नॉट आउट त्यांची बॅटिंग पाहतोय. ते अर्थात तिसऱ्या क्रमांकावरती आल्यानंतर
बॉल वेगाने टाकला होता फ्री हिट चा बॉल, इथे मात्र एक चीकी सिंगल अर्जित करण्यात येते। दिवसा ढवळा धावांची चोरी करण्यात आली, खेळपट्टीच्या नजीक होऊन तिथे एक चिकी सिंगल लगेचच अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली। पंचांचा इशारा, बाईच्या स्वरूपामधून धाव प्राप्त होईल। धावफलक 54 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 5 व प्रगती पदावरती आहे। अजूनही एका षटकाचा खेळ शेष आहे। पुढचा बॉल सुरेंद्र यांचा, या चेंडू समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। नितीन रंगम ब्रँडेड शोक षटकार। नितीन जंगमच्या बॅटमधून येणारा हा एक दर्जेदार शोक पाहायला मिळाला। प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन, मात्र एव्हरीथिंग या शॉटमध्ये सगळं काही पाहायला मिळालं। फुल बॉडी थ्रू, बॅक लेफ्ट, हँड अँड आय कॉर्डिनेशन, या साऱ्या गोष्टी सातत्यपूर्ण चांगल्या रीतीने करत असताना पाहायला मिळाल्या ते नितीन जंगम। पुढचा बॉल, संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना बाळाचा हा चेंडू देखील कबरला खेळले क्षेत्ररक्षक, त्याच्या मस्तकावरती दस्तक दे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, केवळ धावा प्राप्त होतील त्या दोन। संघाची धावसंख्या 2 ने वधारेल। 62 धावा धावफलकावरती, 62 रन्स ऑन दी बोर्ड। षटक संपुष्टात येत असताना पाहायला मिळते ते 5वं, 62 धावा धावफलकावरती आहेत। हेमंत शिंदे अर्थात जम्बो यांना पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले गोलंदाजी मार्गवरती। हेमंत शिंदे गोलंदाजी मार्गवरती, रुळे वैभव रुळे या ग्रामीण संघासाठी सातत्यपूर्ण चांगला परफॉर्मन्स, ज्या तालुक्याला त्यांचं क्रिकेट सध्याच्या घडीला क्रिकेटच्या तालुक्यासाठी ते खेळतात त्या तालुक्याचे मुख्यमंत्री देखील शिंदे। मैदानाच्या आतमध्ये हेमंत शिंदे गोलंदाजी मार्गवरती देखील पाहायला मिळतात। दरेगावचे महाबळेश्वर तालुक्याचे एकनाथ शिंदे, हा बॉल वळण घेणारा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल। हेमंत शिंदे अर्थात जम्बो यांची एक वेगळी शैली राहिली आहे, शेवटपर्यंत नेवर गिव अप, प्रत्येक बॉल सातत्यपूर्ण चांगल्या रीतीने टाकत असताना पाहायला मिळाले। 62 आहेत। हा बॉल देखील खुलवा टप्प्याचा, एक चिकी सिंगल, पुन्हा एकदा नितीन जंगम यांच्या माध्यमातून 63 धावा या एकेरीच्या मदतीने येत असताना पाहायला मिळेल। बाईच्या स्वरूपामधून येणारी एकेरी धाव, 63 धावा धावफलकावरती आहे। शेवटचे आणि अंतिम षटक, पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, खेळाडू क्रमांक बाद होईल तो 3रा, नितीन जंगम बाद। नवीन बॅटर मनोज जोशी अर्थात पिंट्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल। पिंट्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतील। धावफलकावरती 63 धावा धावफलकावरती असताना 3रा खेळाडू बाद झालाय। जी पार्टनरशिप बिल्ड झाली होती ती इथे ब्रेक केली। पहिला विकेट आपण पाहिला तर पहिला खेळाडू बाद झाला होता 4वरती, दुसरा 22वरती, तर 3रा खेळाडू 63 धावसंख्येवरती बाद झाला। अर्थात एकंदरीत 41 धावांची भागीदारी नितीन जंगम आणि सचिन यांच्या दरम्यान झाली होती। हा बॉल अगदी पडल्यानंतर वळण घेत असताना शरीर भेदक मारा पाहायला मिळाला, डॉट बॉल, बॉडी लाईन गोलंदाजी करण्यात आली आहे। नेक्स्ट मॅच देखील 40 प्लेसची असेल। मी पुढील संघाचं लक्ष वेधेन, कुठेही जाऊ नका, काही क्षणामध्ये पुढचा सामना खेळवण्यात येईल। समोरच्या दिशेने खेळलेला हा शोक क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली, मनोज सहाजेल टिपलाय, संतोष सक्सेनाने 4था खेळाडू बाद।
इंडियन रेलवे साठी रणजीपटू म्हणून संतोष सक्सेना आपण गेले अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालं, परंतु सध्याच्या घडीला कोच म्हणून ही भूमिका सेंट्रल रेलवे साठी संतोष सक्सेना हे निभावत असताना पाहायला मिळतात. दत्ता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतील. दत्ता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हेमंत शिंदे या शेवटच्या षटकामध्ये टिचून मारा केलाय, किंबहुना धाबा खर्च करू दिलेला नाही आहे. या षटकाच्या दरम्यान आपण पाहिलं ना तर शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. जर का हा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा आला तर एक निर्धाव षटक पाहायला मिळेल. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा येतोय आणि पहिलं पहिलं मेडनवर या स्पर्धेतली हेमंत शिंदे अर्थात जम्बो यांच्या नावावरती जाते आहे. मेडनवर पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा कारणामा जम्बो यांच्या नावावरती पाहायला मिळाला आहे. 63 धावा फलकावरती 64 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय आणि या 64 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं या पण ऐकूया उत्तर अर्धामध्ये. इच कॉइन इज अ डिफरंट साइड, नाण्याला दोन बाजू आहेत. दुसऱ्या बाजूला उत्तर अर्धामध्ये कशा रीतीने पाठलाग करण्यात येतो या ऐकूयात रोशनजी पाताडे सरांचा आवाज. थँक्यू. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर टाकली त्याचं वय 50 पेक्षा जास्त आहे. हेमंत शिंदे जेम्बो यांनी हा कारनामा या ठिकाणी केलाय. आगतम स्वागतम सुस्वागतम. नरेपार स्पोर्ट्स क्लब आयोजित रवी विष्णू चिंदवनकर आणि महेश विष्णू चिंदवनकर यांच्या माध्यमातून आपल्या आईच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. अर्थातच आपण पाहतोय ऐकतोय अनुभवतोय कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चिंदवनकर चषक 2023 सीझन 5. एक जबरदस्त मॅच आपण पाहिली आज. गेले 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय, परंतु बरेच युवा टॅलेंटेड खेळाडू गोलंदाज या मैदानावरती आले, परंतु पहिलं वहिलं निर्धाव षटक जर कोणी हाताळलं असेल ना तर या ओव्हर 40 गोलंदाजांपैकी अर्थातच जम्बो हेमंत शिंदे ठरले या स्पर्धेतील पहिलं वहिलं निर्धाव षटक हाताळणारे गोलंदाज. 64 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी तितकं सोपं नाही आहे. आता मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. अक्षयजी देवळेकर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून महेशजी चिन्मनकर आणि रुपेशजी यांच्या शुभ हस्ते करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून अक्षयजी देवळेकर साहेब आपण या ठिकाणी आलात, आम्ही आपले आभारी आहोत. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स या आपण वळूयात ऑन गोईंग मॅचकडे. धन्यवाद जयेश भोसले सर. खेळपट्टीवर सराव करू नका, खेळाडूंना विनंती असेल. सर सलामीचे बॅटर्स लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या ही विनंती मात्र आम्ही करतोय. चालू असलेला सामना आपण पाहतोय गोपी इलेव्हन आणि कणक इलेव्हन भांडुप या दोन संघांमध्ये. सर्व दिग्गज खेळाडू आज पर्वनगरीच्या या क्रिकेटच्या पंढरीच्या ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे उद्यानात म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या नरे पार्क मैदानामध्ये आपण पाहतोय. मागील काही दशकांमधील हे सर्व तारे सितारे आहेत, आज मात्र वयाची 40 उलटून गेलेली असताना सुद्धा क्रिकेटवरचं एक जबरदस्त प्रेम आपल्या या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून पेशकश होताना दिसते. युवा टॅलेंट आपण पाहिलं, आता मात्र लेजेंडरी खेळाडूंचा खेळ अनुभवायची संधी ही स्पर्धा आपल्याला देते. पहिल्या 6 षटकांचा मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला, 63 धावांपर्यंत मजल गाठली, 64 धावांच्या पाठलागाला इथून पुढे मात्र आता सुरुवात होणार आहे. गोपी इलेव्हन संघाला मात्र हा सामना जिंकण्यासाठी 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर मागील हंगामामध्ये काळा चौकीच्या मैदानावरती ज्या वेळेला मगाशी आपण ज्या स्पर्धेची घोषणा केली म्हणजेच ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल म्हात्रे सर, त्याचबरोबर ग्रेटर मुंबई क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव दत्ता शेठ चव्हाण आणि त्याचबरोबर पुण्याचे नामवंत उद्योजक सन्माननीय गाडगेसाहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ज्या वेळेला स्पर्धा आयोजित केली गेली होती काळाचौकीच्या शहीद भगतसिंग मैदानावरती त्यावेळेला मात्र अबोव 40 ओव्हर 40 40 वर्षावरील संघापैकी गोपी इलेव्हन हा विजेता ठरलेला संघ होता.
आज मात्र तोच गोपी इलेवन या कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चिंदवनकर स्मृति चषका मध्ये 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होतोय। सलामीची जोड़ी मात्र मैदानाच्या आत मध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। मैन फ्रॉम डोंगरी साजिद लाला मैदानाच्या आत मध्ये आहेत आणि त्यांच्या जोड़ीला मात्र महमूद बाई मैदानाच्या आत मध्ये असतील फलंदाजीसाठी। दोन मातब्बर खेळाडू, दोन दिग्गज खेळाडू, दोन लेजेंडरी खेळाडू मैदानाच्या आत मध्ये फलंदाजीसाठी। साजिद लाला ऑन स्ट्राइक, साजिद खान आणि महमूद शेख दोन सलामीवीर बॅटर्स रेडी आहेत। एक विकेट कीपर, एक फ्लाइंग स्लिप यष्ट्यांच्या पाठीमागे धावा रोखण्यासाठी। 40 वर्षावरील चार संघांचा खेळ या वर्षीच्या या पाचव्या पर्वामध्ये आपण अनुभवतोय। यानंतर पुन्हा एकदा मात्र आपण क्वार्टर फायनल्स आणि सेमी फायनल्स आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र या कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चिंदवनकर चषक 2023 पर्व पाचव्याचा महाअंतिम सामना आपण पाहणार आहोत। कालच्या 8 संघांपैकी 7 संघांना मागे टाकत कांधारी किंग्स हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय। 8 च्या 8 संघांपैकी मेगा फायनल मध्ये दाखल होणार कोण हा प्रश्न मात्र आता थोड्याच वेळात आपल्या सर्वांसमोर उलगडणार आहे। दत्ता गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय कणक इलेवन संघाकडून। वैयक्तिक पहिलं संघासाठीचं पहिलं षटक, लोअर फुल टॉस बॉल, या वेळेला ऑन साइडला आपला आवडता फटका पेश केलाय साजिद खानने। स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषा पार, मिळतील धावा 4। आणि इथे मात्र साजिद लालाच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर ठोकला जातोय चौकार। मेरे वक्त का आखरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है और पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर मिस टाइम फटका, बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला चेंडू, एक सिंगल रन घेतली आहे, स्ट्राइक रोटेट केली आहे। दुसऱ्या बाजूने स्ट्राइक वर येत आहेत महमूद शेख। या वेळेला मात्र फ्लाइट दिली गेली होती, लेग कटर बॉल, बॅक ऑफ द हँड रिलीज केलेला चेंडू होता। दिशा थोडीशी या वेळेला स्वैर आहे, व्हाइट बॉलचा इशारा स्ट्रेट अंपायर नासिर शेख यांच्या माध्यमातून। अतिरिक्त रन जुळली जाते स्कोरबोर्डवर। गुणलेखिकेच्या भूमिकेत रत्नागिरीवरून थेट या स्पर्धेचं गुणलेखन आमच्या समोर सादर करतायत त्या सोनमताई चव्हाण। या वेळेला मात्र एक फुलर लेनचा बॉल, बॅकची आउटसाइड एज घेऊन चेंडू जातो पॉइंट मध्ये, एक धाव अर्जित केली जाते। धावफलक एक घर पुढे सरकते, धावफलकावर एक धाव वधारते, 7 धावा धावफलकावरती आहेत, 64 धावांचा पाठलाग करायचा आहे। जसजशी स्पर्धा मात्र पुढे सरकेल स्पर्धेतला रोमांच वाढत जाईल। या वेळेला मात्र हा टप्पा पडल्यानंतर एक बाउन्सी बॉल पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर राईज होतोय, उसळी मिळतीय बॉलला, शोल्डर लेंथ मात्र मागे सरकला, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला। यष्टी रक्षकाच्या भूमिकेत नितीन जंगम। या वेळेला पुन्हा एकदा गुड लेंथ वर पिचिंग केलेला बॉल, बॅटची घेतली जाते कडा आणि फलंदाजाला शिकवला जातोय धडा। इथे मात्र दत्ताच्या गोलंदाजीवरती साजिद लाला बॅटर आउट। गोलंदाजाला मिळते यष्टी रक्षकाची 7-1 मदतीचा हात आणि फलंदाज होतोय यष्ट्यांच्या पाठीमागे झेलबाद, कॉट बिहाइंड, साजिद खान बॅक टू द पवेलियन। सात धावांवरती फॉल ऑफ विकेट, पहिला झटका, न्यू बॅटर भरत लोहार।
भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं, ज्या वेळेला मात्र भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा संघ लंडन सारख्या देशामध्ये जाऊन आपल्या टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ सादर करत होता। अविनाश जाधव सरांच्या नेतृत्वाखाली मात्र संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेटपटू इंग्लंड लंडन सारख्या देशामध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन मात्र क्रियो कपचा खेळ खेळला, तर नुसता खेळला नाही तो क्रियो कप जिंकला सुद्धा, आणि त्या संघाचं नेतृत्व करत होते भरत लोहार। तेच भरत लोहार आता मात्र गोपी इलेव्हन संघाच्या माध्यमातून बॅटर नंबर 3 स्वरूपात मैदानाच्या आत। क्षेत्ररक्षण सजवलं जातंय आपल्या गोलंदाजीला अनुसरून, मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला लक्षात घेऊन मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट करावी लागते या मैदानावर। पहिलाच बॉल स्विंग अँड मिस फेस करत असताना मात्र दत्ताला बीट झालेत भरत लोहार। ओव्हरची इथे मात्र या डॉट डिलिव्हरी सोबत समाप्ती होते। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एक गडी बाद पहिल्या षटकाखेरीज 7 गोपी इलेव्हन संघाच्या खात्यामध्ये। चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि 57 धावांची अजूनही आवश्यकता आहे। जसजशी ही मॅच पुढे सरकेल, एक एक ओव्हर कमी होत जाईल, तस तसा मात्र या मॅच मधला थरार वाढेल, रोमांच वाढेल आणि अटीतटीचा सामना नक्कीच पाहायला मिळेल, यात मात्र कोणतीही तिळमात्र शंका नाहीये। ओव्हर 40 जरी संघ असले तरी दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर लेजेंड खेळाडू आहेत। मंगेश नवीन ओव्हर साठी नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाते गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म राउंड विकेटचा मारा घेऊन मंगेश सज्ज आहेत ओव्हर नंबर 2 साठी। पहिल्या 4 षटकांचा खेळ ज्यामध्ये 4 विविध गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे, त्यापैकीचं हे दुसरं षटक। स्क्वेअर ड्राईव्हचा फटका स्वीपर कव्हर मध्ये महमूद शेखच्या बॅट मधून रनिंग ट्रॅकला आतला लागून आत आलाय, धावा धावून घ्यायचे आहेत। सिंगल धावी सोबत मात्र समाधानी राहतील, स्ट्राइक रोटेट झाली आहे, परत आली आहेत परत स्ट्राइक वर। या वेळेला मात्र बॅटची इनर एज घेतली आहे, चेंडू जातोय मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर पोहोचतील, तोपर्यंत मात्र आणखीन एकेरी धावीची भर पडते धावफलकावर। एका धावीच्या मदतीनं मात्र धावफलक पुढे सरकलं, या अगोदरच्या बॉलवर एक सिंगल आली, आता एक सिंगल आली आहे, 9 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यात गोपी इलेव्हन। हे सर्वच खेळाडू मात्र 40 वर्षावरील आहेत, मगाशी नाझीम गुल्लीची गोलंदाजी आपण पाहिली, या वेळेला मात्र बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कट स्क्वेअर ड्राईव्ह केला, चेंडू लॉफ्ट केला या वेळेला कव्हर पॉइंटच्या वरून। पंचांचा निर्णय जाणून घेऊया, किती धावा आहे, 2 की 4, 4 की 2, इथे मिळतील धावा 4 आणि इथे आलाय मात्र महमूदच्या बॅट मधून चौकार। कव्हर पॉइंट मध्ये आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, निर्णय कळवलाय चौकाराचा इशारा स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून जय पवार यांच्या माध्यमातून। चेंडू जर आपल्या दिशेने येत असेल बॉल बाहेर जाऊ द्या, आपण बॉल अडवण्याचा कोणीही प्रेक्षकांपैकी प्रयत्न करू नका, ही विनंती मात्र आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना। तेरा धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंगेश शाह पुढील चेंडू आपण पाहणार आहोत महमूद शेख साठी। आकुट टप्प्याचा बॉल या वेळेला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज घेतली आहे, फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय, घोषित स्वरूपातल्या धावा इथे मिळतील फक्त आणि फक्त 1। दहा 66 सरासरीनं फलंदाजी करायची होती, पहिलं षटक अवघ्या 7 धावांचं, परंतु या षटकातून चांगल्या प्रमाणात धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हाईट बॉल आणि त्यानंतर व्हाईट बॉल सोबतच 1 for the over वॉर्निंग गोलंदाज मंगेशला दिली जाते। उसळलेला चेंडू होता ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर राहिला होता,
त्यामुळे पंचांनी आपले दोन्ही हात फैलवले, गोलंदाजाला दंडित केलं, एक वॉर्निंग दिली. त्या अतिरिक्त धाबेने धावपलकही पुढे सरकलं. या वेळेला मात्र फटका थोडासा मिस केला. इथे मात्र स्वतःवर नाराज आहेत, कारण ऑन साइडला हा फटका एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते महमूद. बॅटीमधून धावा मात्र येणं खूप गरजेचं आहे. जितके निर्धाव चेंडू मात्र सुरुवातीच्या ओव्हर्स मधून येतील तितका जास्त प्रेशर शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र फलंदाजांवर असेल. त्यामुळे जर शेवटला प्रेशर आपल्याला नको हवा असेल तर मात्र आता बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा मात्र बीट झालेत. पुन्हा एकदा मात्र चेंडू विकेट कीपर नितीन जंगम यांच्या हातामध्ये. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक गडी बाद 8 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 16 धावा 16 विथ द लॉस ऑफ वन इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर. सुरुवातीच्या दोन ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या ओव्हर पासून 10.66 च्या रिक्वायर्ड रन रेटनं बॅटिंग करायची होती. म्हणजे कमीत कमी 11 धावा प्रति षटकाच्या फलंदाजीपासून सुरुवात करायची होती, परंतु पहिल्या दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या अवघ्या 16 धावांवर. एव्हन क्रिकेट क्लब वडाळ्याचे संपूर्ण सदस्य आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचं नेहमीच पाठबळ आणि नेहमीच मार्गदर्शन सहकार्य नेहमीच राहिलं आहे. या कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेन्वनकर चषक 2023 साठी आणि नरेपाक स्पोर्ट्स क्लबसाठी देखील त्यांचा यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. एव्हन स्पोर्ट्स क्लब वडाळा ज्यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लारा आणि बुमरो यांच्या माध्यमातून हा सन्मान इथे आणि असंच प्रेम एव्हन स्पोर्ट्स क्लब वडाळा यांचं राहावं हीच सदिच्छा. यावेळी आत कॉमेंटरी बॉक्समध्ये धन्यवाद जयेश भोसले सर. व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक मान्यवर व्यक्तीचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार करणंही तितकंच गरजेचं आहे, कारण या सर्वांच्याच सहकार्यामुळे ही स्पर्धा आज यशस्वी पाचवं पर्व घेऊन आली आहे. आणि इथून पुढे मात्र जर गोपी इलेव्हन संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र 12 धावांच्या रिक्वायर्ड रन रेटनं बॅटिंग करावी लागेल. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 48 धावांची गरज, निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा. आसिफ येतोय गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीच्या माध्यमातून चांगलं प्रात्यक्षिक सादर केलंच आहे. इथे मात्र ऑलराऊंड परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न. पहिला बॉल समोर पंच करण्याच्या प्रयत्नात बॉल हवेत, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. विकेट किपर नितीन जंगम चेंडूवर जात आहेत. तोपर्यंत मात्र एक धाव अगदी सहज देणं. सुसज्ज आकाराचं मैदान आहे, या मैदानावरती मात्र सिंगल धाव घेणं तितकं कठीण नाहीये. परंतु जर षटकार ठोकायचा असेल ना तर मात्र एकच दिशा आहे, ती दिशा म्हणजे समोर. लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरून आपल्याला फटका खेळावा लागेल. चौकार या वर्षी मात्र जर आपण पाहिलं तर या पर्वामध्ये बरेच आलेले आपण पाहिले, कारण ऑन साइड ऑफ साइडला चौकारांचा भरमार आपण झालेला पाहिला या दोन दिवसांमध्ये. बॅटच्या स्लॉट मधला बॉल, हा बॉल जातोय कव्हर पॉइंट वरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे सडक पे कडक. येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार महबूब शेठच्या बॅटमधून. धावा कशाही येऊ दे, धावं येणं सध्याच्या घडीला गोपी इलेव्हन साठी खूप महत्वाचं आहे. इथे मात्र सिंगल डबल्सही असतील तरी चालतील, चौकार षटकार आले तर उत्तमच आहे. आणि तो चौकार इथे मात्र कुठेतरी संघाच्या धावसंख्येला एक मोठी कलाटणी देताना दिसला. या चौकारासोबत मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या धावसंख्येवर. अजून 43 धावा गरजेच्या आहेत. सामना अजूनही संपलेला नाहीये, दोन्ही बाजूला अजूनही सामन्यात बरोबरीची संधी आहे. भरत लोहार आणि महमूद शेख सारखी एक मातब्बर जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे फलंदाजीच्या माध्यमातून. आसिफच्या हातामध्ये मात्र हे तिसरं षटक सोपवलं गेलंय. पाहूया काय घडतंय या ओव्हरमध्ये, किती धावा येत आहेत, किती धावा रोखल्या जात आहेत. आसिफ विरुद्ध महमूद, आपटलेला बॉल या वेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होणारा बॉल. एक सिंगल रन, एकेरी धाव पंचांच्या माध्यमातून दर्शवली जाते. महापुरुष देवालयाजवळ बॉल गेलाय. 22 रन्स ऑन दी बोर्ड, 22 धावा. बेचाळीस धावांची अजूनही गरज, 64 रन्स टू विन. आपटलेला बॉल पुन्हा एकदा, यावेळेला शॉर्ट अंपूल केलाय. झाडावरून चेंडू पाठीमागे चाललाय,
पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेट सीमारेषा ओलांडली आहे, इथे मिळतील धावा चार आणि पुन्हा एकदा महबूब शेखच्या बॅटमधून दर्जेदार चौकार। एक्सलंट बॅटिंग, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत, चेंडूच्या मेरिटवर फटके खेळले जात आहेत आणि हेच कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये। रनिंग बिटवीन द विकेट मध्ये येस नो आणि वेट या तीन शब्दांचा वापर फलंदाजी करत असताना टेक्निक टेम्परामेंट टायमिंग ताकदीचा वापर इथे मात्र खूप महत्त्वाचा मानला जातो आणि त्या टेक्निकचा वापर इथे केला जातोय तो महबूबच्या माध्यमातून। पुरतं ओळखलंय की ऑन साईड ऑफ साईडला सहज चौकार मिळवता येत आहेत त्यामुळे समोर फटका खेळण्याची रिस्क घेत नाहीयेत। अगदी आखूट टप्प्याचे चेंडू जे हाताळले जात आहेत त्यावर कधी ऑफ साईड आणि कधी ऑन साईड निवडली गेली महबूब कडून। या अगोदर आपण जर पाहिलं तर कव्हर पॉइंट मध्ये चौकार मिळवला होता आणि आताच्या नुकत्याच पार पडलेल्या बॉलवरती मिड विकेट क्षेत्र। या वेळेला मात्र चांगला फटका या वेळेला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीत, बॅटची एज घेऊन चेंडू पुन्हा एकदा मात्र डी झोन मध्ये जाईल। घोषित स्वरूपाची धाव या ठिकाणी नक्कीच स्कोरबोर्डवर अंकित केली जाते। 27 धावा, शेवटचा एक बॉल, लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर। पुनर्लेनचा बॉल उडवून लावलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि महबूब शेख तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय। शेवटच्या बॉलवर येते महबूब शेखची विकेट, आसिफच्या खात्यामध्ये सफलता। हॅलो, या पण एक यथोचित मान सन्मान करतो आहोत ज्यांनी टेनिस विश्वाला अनेक खेळाडू ज्यांच्या माध्यमातून घडवले, ज्यांनी अनेक खेळाडूंना संधी दिली आणि विशेष करून ज्यांचं बुमरोवरती विशेष प्रेम आणि बुमरोला सातत्यपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरील टूर करत असताना अनेक स्पर्धांवरती खेळवणारे अर्थात नंदकुमार पाटील साहेब, राजा पाटील, एस पी संघाचे सातत्यपूर्ण ज्यांच्या माध्यमातून संघ उतरवण्यात आला ते राजा पाटील यांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय आणि त्यांचा प्लेयर अर्थात ग्लेन बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय। त्याच्या बॅटमधून जर का तीन चेंडूवरती तीन षटकार आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय, 37 धावांची गरज आहे, म्हणजे सरासरी कायम आपण पाहिली तर सारख्याच प्रकारची दिसून येते। पुन्हा एकदा मात्र उर्वरित 3 ओव्हरचा खेळ 37 धावांचा पाठलाग जिथे करायचा आहे, कमीत कमी 12.33 सरासरीनं फलंदाजी करावी लागेल, म्हणजे जवळपास 12 किंवा 13 धावा या येणाऱ्या प्रत्येक ओव्हरमध्ये जमवाव्या लागतील त्या फलंदाजांना। महबूब शेखची विकेट आली, फटका ज्या वेळेला एक्झिक्यूट केला बॅट थोडीशी जमिनीला घासलेली दिसली आणि त्यामुळे पुरेशी ताकद फटक्यामध्ये लावू शकले नाहीत, परिणामी फटका फसतोय आणि महबूब शेख तंबूच्या आसऱ्याला। चौथ्या षटकाचा खेळ, फ्लाइटेड यॉर्कर आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर भरत लोहारला माघारी परत पाठवलंय गोलंदाजाने। पहिल्या बॉलवर विकेट, पहिला झटका आपण पाहिला या अगोदरच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आणि त्यानंतर आपण बघतोय ही दुसरी विकेट नवीन ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर। भरत लोहार बॅक टू द पवेलियन। मनोज गोलंदाजी मार्क वरती, पहिलाच बॉल लेफ्ट आर्म राउंड विकेटचा मारा घेऊन आले होते, फ्लाइटेड यॉर्कर हाताळला होता सागर आणि आता मात्र ग्लेन वैती, ही दोन नवीन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल। सलामीचे बॅटर्स तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावून लावले गेले या अगोदरच्या ओव्हरच्या म्हणजेच आसिफच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर महमूद शेख, तर मनोजच्या गोलंदाजीच्या पहिल्याच बॉलवरती ओव्हर नंबर 4 पहिल्या बॉलवरती मात्र भरत लोहार। इथून पुढे मात्र सामना थोडीशा वेगळ्या बाजूला जाताना दिसेल नक्कीच, कारण हे निर्णायक षटक आपण सुरू झालेलं पाहतोय। 18 बॉल आणि 37 गरज होती, पहिल्या बॉलवर विकेट आली आहे, आलेल्या फलंदाजांवर थोडासा प्रेशर मात्र नक्कीच असणार आहे, परंतु सागर सारखा फलंदाज
ज्याने मात्र या मैदानावरती बरच क्रिकेट खेळले, या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे। तो फलंदाज आता मात्र येणाऱ्या ओव्हर्स मध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करतोय ना हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी जाऊया मैदानाच्या दिशेने। सागर ऑन अ स्ट्राइक, नॉन स्ट्राइक वर ग्लेन वैती आणि गोलंदाजी मार्क वरती मनोज। आकुट टप्प्याचा बॉल या वेळेला पॉवरफुल स्पंच येतोय सागरच्या बॅटमधून, झाडाला लागून आत आलाय। धावा धावून घ्यायचे आहेत, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न यशस्वी होतोय, दोन धावा येत आहेत दुसऱ्या चेंडूवर। या वेळेला मात्र थोडीशी वाट पाहिली होती, चांगलं शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं। थोडासा आकुट टप्प्याचा बॉल होता, बॅकफुट वर आले, चेंडूला चांगल्या पद्धतीने रीड केलं, चेंडूला मिडल ऑफ द बॅट केलं, कव्हर पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला। झाडाला लागून जोपर्यंत मैदानाला स्पर्श करेल चेंडू तोपर्यंत बघता बघता दोन धावा सागर आणि ग्लेनच्या जोडीकडून घेतल्या गेल्या। समीकरण मात्र प्रत्येक बॉल आपण बदललेलं पाहतोय, या अगोदर विकेट आली आहे आणि आता मात्र येते धाव, दोन धावांचा यशस्वी प्रयत्न, धावफलकावरती होते वाढ। पुन्हा एकदा बॅकफुट वर येऊन कव्हर पॉइंट मध्ये पाठवलंय, वन बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये जाईल, दोन धावा मिळतील पुन्हा एकदा, दोन दोन चार, दोनाचे चार कसे करायचे ते मात्र सागरला पुरतं ठाऊक आहे या मैदानावरती। तीन बॉलचा खेळ समाप्त झालाय, पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतरच्या दोन्हीही चेंडूंवरती दुहेरी धावांचे फटके सागरच्या बॅटमधून आलेत। एक तीस धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला गोपी इलेव्हन संघाच्या खात्यामध्ये आहेत। आता मात्र रणनीती आखल्या जातील, कुरघोडी कशी करायची त्यासाठी मात्र आपल्याला काय करावं लागेल हे मात्र कुठेतरी विचार विनिमयात आणलं जात आहे। या वेळेला मात्र चांगली पिचिंग पाहायला मिळते, प्रॉपर गुड लेंथ फॉर स्पॉट झालेला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर तितक्याच वेगानंही पुढे सरकला यष्टी रक्षक। आपण जर पाहिलं तर यष्ट्यांच्या अगदी लगोलग नितीन जंगम अतिशय दर्जेदार असं यष्टी रक्षण केले या संपूर्ण मॅच मध्ये। या वेळेला मात्र फ्लाइटेड यॉर्कर पुन्हा एकदा खोदून काढलेला फटका जातोय मात्र मिड ऑफ क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं, एक सिंगल रन मात्र घेतली जाते या बॉलवर। शेवटचा एक बॉल शिल्लक, एक विकेट, दोन दुहेरी धावांचे फटके, त्यानंतर एक डॉट डिलिव्हरी आणि आता मात्र सिंगल, अशा पद्धतीचं मात्र या पाच बॉलचं विश्लेषण आपण बघतोय। चांगली कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगला ताळमेळ या दोन बॅटर्स मध्ये पाहायला मिळाला या बॉलवर। अगदी वेळेवर माघारी परतावून लावल्यामुळे ग्लेन वैती थोडक्यात बचावले, दुसऱ्या धावीच्या तयारीत होते, थोडीशी घाई करत होते। पहिलाच बॉल या नवीन ओव्हरचा दत्ता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर पाच साठी, बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये एकतीस ची गरज होती, पहिल्या बॉलवर एकतीस मधली एक आली आहे, अकरा तीस ची गरज। या वेळेला मात्र फ्लाइटेड बॉल हाताळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड जातोय डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर, पंचांकडून मात्र आपले दोन्हीही हात फैलवले जात आहेत, व्हाइट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत। मिड ऑन मधून पाठीमागे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होणारा चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बाउंड्री लाईन वरती मात्र खूप मोठं सिक्युरिटी फोर्स तैनात केलेलं आपण पाहतोय। अगदी आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नर पासून ते वाईडिश लॉंग ऑफ पर्यंत किंवा डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत एकूण जवळपास चार ते पाच खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईन वर दिसत आहेत। स्विंग अँड मिस, ग्लेन वैथी बीट होत आहेत दत्ताच्या या बॉलवर, एक एक बॉल आता मात्र इथून पुढे महत्वाचा असणार आहे फलंदाजांसाठी। स्कोरबोर्ड जर आपण लक्ष टाकलं तर धावफलक सध्याच्या स्थितीला 36 धावा धावफलकावरती आहेत, 64 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे इथून पुढे सामना जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे। नऊ बॉल हातामध्ये शिल्लक, 28 धावांची गरज कशा पद्धतीनं पूर्ण करतील फलंदाज ग्लेन वैती आणि सागर। दत्ताचा हा उसळता बॉल या वेळेला पाहायला मिळतोय, आकुट टप्प्याचा बॉल जरी असला तरी मात्र अगदी शरीराच्या लेवलनं मात्र पुढे सरकलाय, वन फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मात्र पंच जरूर देतील।
या वेळेला पंचांचा निर्णय जाणून घेऊया. येस सर, डावे यष्टीच्या बाहेर, लेगस्टिकच्या खूपच बाहेर, व्हाईट बॉल. आणि जो कोणी बॅटर इथून पुढे मात्र तीन चेंडूत तीन षटकार लगावेल त्याला करण सावंत यांच्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे प्रत्येक षटकार हा 500 रुपयांचा असेल. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू मैदानाच्या बाहेर, धावांसाठी 4 आणि येतोय हा चौकार. शेवटचा बॉल होता ओव्हर मधला आणि या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकारासोबत एक बॉल बाकी आहे आणि शेवटच्या आलेल्या चौकारासोबत आपण जर पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी बोर्ड, 64 मधल्या 41 धावा आता मात्र सध्याच्या स्थितीला धावफलकावर आहेत. 23 धावांची गरज, चेंडू शिल्लक राहिली आहेत 7. आज संपूर्ण इथून पुढे होणाऱ्या सर्वच सामन्यांमध्ये जो कोणी फलंदाज लगातार तीन षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल त्याला करण सावंत यांच्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे प्रत्येक षटकार हा 500 रुपयांचा असणार आहे. पुलरलेनचा बॉल या वेळेला वाईड लॉंग ऑन मध्ये जाईल, चेंडू टप्पा पडल्यानंतर वन बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं जात आहे. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण पाहिली चेंडूवर रगावलेली रोक, एका धावेवर मानलेलं फलंदाजांचं हे समाधान आणि त्यानंतर मात्र हा पाचव्या खेळ षटकाचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची एकूण धावसंख्या झाली ती 42 धावा आणि उर्वरित 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर गरज आहे ती 22 धावांची. आणि शेवटच्या ओव्हरसाठी आणखीन एक विशेष रोख रकमेचं पारितोषिक आलेलं आहे. ते पारितोषिक आहे विजयजी पेंढर यांच्याकडून. आता या उर्वरित 6 बॉलवर 22 ची गरज असताना जो कोणी बॅटर जर लगातार 3 षटकार टोकेल, षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल त्याला विजयजी पेंढर यांच्याकडून मात्र 2000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक असेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर मात्र मोठे फटके खेळावेच लागतील कारण 6 बॉल 22 तितकं सोपं नाहीये. विजयाचा मार्ग जरी खडतर असला ना तरी आत्मविश्वास आणि मेहनतीचा उड्डाण पूल बांधून तुम्हाला मात्र पलीकडे जावं लागेल. अकुट टप्प्याचा बॉल, बॅटची एज, यष्टी रक्षक नितीन जंगम चेंडू खाली, पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा मनोजनं अनोखा विक्रम केलाय. वैयक्तिक पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवर विकेट आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकाच्याही पहिल्या बॉलवर पटकावली आहे विकेट. एक क्लीन बोल्ड आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात आणखीन एक विकेट मनोजच्या खात्यामध्ये. आता मात्र प्रत्येक षटकारासाठी करण सावंत यांची घोषणा. इथून पुढे या ओव्हरमध्ये फुकल्या जाणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 1000 पारितोषिक आहे. न्यू बॅटर येतोय. इंडियन रेल्वेसाठी रणजीपटू म्हणून ज्यांना आपण कित्येक वर्ष खेळताना पाहतोय ते संतोष सक्सेना सध्याच्या स्थितीला सेंट्रल रेल्वेसाठी कोचिंग करताना आपण त्यांना पाहतोय. मनोजच्या पुढील चेंडूसाठी ऑन स्ट्राईक, पहिला बॉल बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. मनोजच्या गोलंदाजीवर पहिल्या बॉलवर तरी बीट झाले तिथे फेस करत असताना. दोन चेंडूंचा खेळ संपलाय, 4 बॉल हातामध्ये शिल्लक आहेत, 22 धावांची गरज. म्हणजे 3 षटकार आणि 1 चौकार आवश्यक आहे. म्हणजे इथून पुढे उर्वरित सर्वच बॉल निर्णायक असतील. या वेळेला फटका हवेत, नितीन जंगम चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 3 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. इथून पुढे मात्र आपण क्वार्टर फायनल्स कडे वळणार आहोत, उप उपांत्य फेरीच्या सामन्यांकडे आपण वळणार आहोत. या मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे आणि कनक इलेव्हन संघ या मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर फ्रंट फुट वर आहे. शेवटचे आता मात्र 2 बॉल शिल्लक राहिलेत, 2 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. औपचारिकता पूर्ण ही ओव्हर आणि ओव्हरचे 2 बॉल पुन्हा एकदा बीट झालेत संतोष सक्सेना. शेवटचा बॉल मनोजला अगदी आपण वाखणण्याजोगी गोलंदाजी करताना पाहिलं या संपूर्ण मॅच मध्ये. 2 ओव्हरचा स्पेल हाताळलाय आणि दोन्ही ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती दोन्ही वेळेला विकेट पटकावलेत.